रंगे पाटील, तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री शिंदेंनी तुम्हाला शब्द दिलाय. आता हा प्रश्न हाच आहे की तुम्हाला नेमका काय शब्द दिलाय? तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देऊ असा शब्द दिलाय का? हा प्रश्न यासाठी की कारण मुख्यमंत्री शिंदे बाहेर जेव्हा प्रतिक्रिया देतात माध्यमांना, ते म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. फडणवीस ओबीसी महासंघाच्या सभेत जेव्हा जातात तेव्हा ते म्हणतात की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही. मग 8 दिवसाचा जो आता अल्टिमेटम तुमचा राहिलेला आहे 24 ऑक्टोबरचा, या 8 दिवसात तुम्हाला वाटतंय की ओबीसीतून आरक्षण मिळणार मराठ्यांना? शब्द अपेक्षा आहे याचं उत्तर सरळ सरळ महाराष्ट्रापुढे, आणि याला आमच्यासाठी आम्ही नशिबवान आहेत म्हणायचं, याला मीडिया साक्षीदार आहे सगळी. त्यांनी समितीत कशाला नेमली? मराठ्यांना जर ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही तर समिती न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली गठीत केली कशा? आणि 40 दिवसाचा वेळ घेतला कशा? हे एकदम मराठ्यांना उत्तर आहे आणि सगळ्या राज्याला आणि देशाला सुद्धा उत्तर आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे म्हणून समिती गठीत झालेली आहे आणि 40 दिवस घेतलेत, म्हणजे आम्ही अगोदर 4 दिवस दिले होते, 40 दिवस सुद्धा कायदा पारित करण्यासाठीच घेतले. तुम्ही जे म्हणताय समिती का स्थापन केली, तर समिती यासाठी स्थापन केली असं त्यांचं म्हणणं आहे की तुमची पहिली जी मागणी होती की 8 जे जिल्हे आहे मराठवाड्यातले त्यातील जे निजामकालीन नोंदी चेक करणे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट देणे, म्हणजे तुमच्या मागणीनुसार कुणबीचं सर्टिफिकेट देणे, यासाठी ती समिती होती जी ॲडव्होकेट शिंदेंची समिती स्थापन झाली आहे. नाही मग आमच्या नोंदी शोधण्यासाठी जर समिती असेल तर आम्हाला कळत नाही का आमजवळ नोंदी येतात, तहसीलला जाऊन सर्टिफिकेट काढायची, यांचा कायदा पारित करायची गरज काय आम्हाला? आम्ही जाऊ ना तहसीलदाराकडून सर्टिफिकेट काढून घेऊन तिकडे शिक्षण करू ना, तुमच्या कायद्याची गरज काय आंदोलन करायची आम्हाला? तुम्हाला आधार देण्यासाठी कायदा पारित करायला म्हणून तुम्हाला ते नोंदी सापडायच्या होत्या, आता मिळाल्यात. तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला द्यायला लागणारी पहिल्यापासून म्हणतोय आम्ही, तसं आमचं निवेदन सुद्धा आहे, एका तोंडी मागण्या तोंडी आंदोलन नाही आहे, आमचं निवेदन सुद्धा त्या स्वरूपाचं त्यांच्याकडे. त्यामुळं त्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला द्यायचं, जरी मराठवाड्यात सापडीत असली तरी पण फक्त आधार कायदा बनवण्यासाठी आधार घेण्यासाठी ते कागदपत्र पाहिजेत, आणि तिथं जर सापडत नसले हैदराबादला त्यांना तर इंग्लंडला जावं त्यांनी, त्या लायब्ररीतले पुरावे. बरोबर आहे तुम्ही जे बोलताय ते, पण जरांगे पाटील तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलंय की ही शिंदे समिती आहे ही नेमकी कशासाठी आहे? कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी आहे की तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आहे? कारण तुम्हाला कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याची प्रक्रिया आहे, मागास घोषित व्हावं लागेल आणि जेव्हा टक्केवारी पण त्याच्यात सूचित करण्यात येईल आणि त्याच्यात महत्त्वाचा क्लॉज आहे की 50% वर जाऊ नये, सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरच बोट ठेवलंय. 50% मागणीच करत नाहीत आम्ही. नाही पण 50% वर ऑलरेडी महाराष्ट्राचं गेलंय ना, 52% आहे ना. आमच्या टायमाला त्यांचं वाढायला लागलं होय. नाही पण ऑलरेडी 52 आहे. असू द्या, आम्हाला त्याच्यात नाही पडायचं. आमचं मत एवढंच आहे आम्ही कुणबी मराठी आम्हाला सर्टिफिकेट द्या, त्याच्यासाठी तो चॅलेंज भी होत नाही, ते 50% वर जात नाही, कोणाला धक्का पण लागत नाही, कारण आम्ही ऑलरेडी त्याच्यात आहेत, फक्त आम्हाला द्यायनात. एक फरक सांगू का, त्यांच्या काही ओबीसी नेत्यांचं म्हणणं नाही, आता मी नाव नाही घेत त्यांचं सध्या, याच्यासाठी घेत नाही की ते म्हणले मग अविरोध नाही, त्याच्यामुळे मग मी बी नाव घेत नाही, विरोध केला मग तो कोणी. त्याच्या आधी आपण भुजबळांचा पॉइंट बघूया, मीच दाखवते तुम्हाला, तुम्ही नाव नका घेऊ, भुजबळ काय म्हणतात ते बघूया. मला मोठं केलं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी, मला मान्य करायला पाहिजे. मराठा समाजाने सुद्धा मदत केली, किंबहुना ज्या पवार शरद पवार साहेब काय जो अजितदादा काय किंवा जयंत पाटील हे सगळे मराठा नेतेच होते ना, त्यांच्याबरोबर मी काम करत होतो. एक तर मराठा समाज एवढा नादान किंवा अशिक्षित किंवा असंस्कृत नाही की माझ्या काही बोलण्यामुळे त्यांच्यामध्ये फूट पडेल, हा नंबर एक. बाकी त्यांनी मला शिवाय मी त्यांचं काय खाल्लं जरांगेचं तेसुद्धा जरांगेने सांगावं, आणि जरांगे आता कोणाचं खातो आहे तेसुद्धा जरांगेनं सांगावं, काय जरांगेची परिस्थिती होती आणि आता काय आहे ते सांगावं त्याने. असं आहे की मी ती ते त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बोलतात, पण मी त्यांच्या ती त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे. आणि त्यांना मराठ्यांनी मोठं नाही केलं, शिवसेनेने केलं असं त्यांचं म्हणणं, म्हणजे आता शिवसेनेचं मागं लागायचं ठरलं काय त्यांनी? आणि शिवसेनेला कोणी मोठं केलं? मराठ्यांनीच केलं ना, शेवटी आमचा खारीचा वाटा आहेच ना. 5 तरी आमच्या लोकांनी मदत केली असं मला असं म्हणायचं होतं त्यांना, ते आता भरकाडलेत. म्हणजे पहिल्यांदा आम्ही त्यांना प्रतिष्ठित समजत होतो, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर आता काही बोलायची इच्छा नाही. ते 7 कोटीचं म्हणल्यापासून पाठीमागचं, आधी आम्ही बोलत होतो की चला
विरोधाला विरोध असला पाहिजे. आम्हाला छगन भुजबळ साहेब या नावाला विरोध नाही, आमचा त्या व्यक्तीला विरोध नाही, त्या विचाराला आमचा विरोध. तुम्ही गोरगरिबांनी आमच्या मराठ्यांनी तुम्हाला मोठे केले, त्या गोरगरिबांना द्यायची वेळ आली तर उपकार फेडण्याऐवजी तुम्ही आडवं पडायला लागला, त्या विचाराला आमचा विरोध आहे. आणि मी कोणाचं खातो आहे काय ते सगळं माहिती आहे महाराष्ट्राला. मी माझ्याच बापाचं खातो, माझ्या बापजाद्या मराठ्यांचंच खातो. तुमच्यासाठी का आम्ही खाल्लेलं नाही, तुम्ही कुठं जाऊन आलात, काय झालं, सगळं महाराष्ट्राला माहिती. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावरती काहीच बोलायचं नाही. मात्र एक खरं आहे, आम्ही ओबीसी आरक्षणात पहिल्यापासून आहेत आणि आम्हाला ते घ्यायचं.